एक क्षत्रिय श्रेष्ठ विश्वामित्रा, नेत्र उघड. मी मूर्तिमंत रुद्र. स्वर्गात देवांच्या आणि ब्रह्मर्षी वशिष्ठांच्या चर्चेदरम्यान मी उपस्थित होतो, पण मी चर्चेत भाग घेतला नाही. कारण तुला ब्रह्मर्षी पद मिळू नये असं वशिष्ठांना का वाटतं हेच मला कळत नाही. पण याचं उत्तर फक्त ब्रह्मर्षी वशिष्ठच देऊ शकतात हेही तितकंच खरं आहे. तेव्हा मी प्रसन्न होऊन तुझ्या भेटीसाठी आलो आहे. आता ही उग्र तपश्चर्या थांबव. नाही महादेवा, ब्रह्मर्षीपद मिळत नाही तोवर असाच देहदंड घेत राहणार. असं काय उणेपण आहे माझ्या अंगी की ज्यासाठी मला ब्रह्मर्षीपद मिळू नये? हे कळत नाही तोवर ही तपश्चर्या मी थांबवणार नाही. ब्रह्मर्षी स्वर्गात जाऊ शकतात, परंतु मला प्रवेश नाही याचा अर्थ काय? शारदेच्या आशीर्वादानं चिरंजीव झाल्यामुळे आयुष्याचा प्रश्नच उरत नाही. परंतु चिरंजीव या शब्दाच्या अर्थाला जितकं म्हणून आयुष्य असेल तितकं सर्व पणाल लागलं तरी चालेल. ब्रह्मर्षी पदासाठी मी पणाल लावणार. आपण म्हणू तसंच घडलं पाहिजे हा अट्टहास कधी कधी सोडून द्यावा लागतो. असं कधीच घडत नाही. तडजोड ही करावीच लागते. खरं सांगू, ब्रह्मर्षी वशिष्ठांबद्दल मला थोडा रागच आहे. एका क्षत्रियाला ब्रह्मर्षी करण्याबाबत त्यांची एवढी अनास्था का आहे हेच मला कळत नाही. पण त्याला अन्य मार्ग आहेत. तू मला स्वर्ग प्रवेशाबद्दल म्हणालास. माझ्याकडे विज्ञान बलावर तयार केलेली अनेक अस्त्र आहेत, अवकाशात संचार करणारी अनेक यानं आहेत. तू क्षत्रिय आहेस, शिवाय दीर्घकष्टी आहेस. तेव्हा विज्ञान बलावर ब्रह्मर्षी पद प्राप्त कर. तुला माझे आशीर्वाद आहेत. शास्त्र मोठं की शस्त्र मोठं याचा निवाडा मला एकदा करायचाच आहे. हो, एरवी शस्त्र खपतील कशी? साठा तर जास्त झालाय, उत्पादन तर चालूच आहे. दोन वृत्तींना झुंजू द्यावं, काम आपलं करून घ्यावं. झुंज नाही तर युद्ध नाही, युद्ध नाही तर संवार नाही, रुद्राला मग कामच नाही. यांचं त्यांचं युद्ध झालं, शस्त्र माझं कामी आलं, देवाजींचं काम झालं. हे नंदिनी, तुझं इथं काय काम? लाडकी असतील सगळ्यांची, पण तुझे लाड इथे नाही चालायचे. दोन मोठी माणसं बोलत आहोत ना, चल जा इथून. आज जाते, आड जाते, पुन्हा इथं येते. अल्लडपोर, तिच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका. हे क्षत्रिय श्रेष्ठ विश्वामित्रा, ब्रह्मर्षी पद सोडून ब्रह्मर्षी पदासाठी हवा असेल तो वर माग. निमिषार्धात सारं विज्ञान तुझ्या स्वाधीन झालेलं असेल. तसं असेल तर हे महादेवा, देव दानव आणि मानव यांना अवगत असलेली जितकी म्हणून शस्त्र आणि अस्त्र असतील ते सर्व मला द्या. काही काळ का होईना मी हे तप थांबवतो. देवांची आसनं तरी काही काळ स्थिर होऊ दे. स्वर्गाचं दार जर ब्रह्मर्षींसाठी शास्त्र बळावर उघडत असेल तर ते मी शस्त्र बळावर क्षत्रियांसाठी उघडीन महादेवा. तथा अस्तु. शस्त्र अस्त्र याना सहित सारं विज्ञान मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आज मी धन्य झालो, मी धन्य झालो. अखेर विश्वात कोणाच्याही हाती नसलेलं विज्ञान हे सामर्थ्य माझ्या हाती आलं. धन्य झालो महादेवा, धन्य झालो प्रभू, धन्य झालो. आता मी स्वर्गापर्यंत सहज पोहोचू शकतो. आणि त्या वसिष्ठानं निर्माण केलेल्या आश्रमातला स्वर्ग तरी उद्ध्वस्त करू शकतो. दान दिलं त्यानं विज्ञान दिलं, पण ज्ञान मुळेच दिलं नाही. अज्ञानाचं विज्ञानाशी असं नातं जुळलं जातं.
प्रेमापेक्षा विध्वंसाला मोठं स्थान मिळतं असं कधीच होऊ नये. विज्ञानानं विध्वंसाला कधीच मोठं स्थान देऊ नये. शस्त्रानं विध्वंसाचा मनीजोवर विचार येतो. अभिमानाच्या मनाला तिथंच छेद दिला जातो. छेद नका देऊ, आहो तसे सुखी राहू. माझं म्हणणं तुम्हाला पटणार नाही, चांगलं ऐकून तुम्ही घेणार नाही, पण शत्रुत्वाचा विचार जोवर मनी असतो ब्रह्मर्षीपद तोवर हाती येत नाही. इथे पृथ्वीवर मला स्वर्ग नाही मिळाला तर मी आकाशातून स्वर्गाचा मार्ग शोधीन. इथे पराभूत झालो तर आकाशात भरारी घेईन. माझ्याकडे सर्व विज्ञान आलेलं आहे. निमिषार्धात स्वतःचा विज्ञानशाला आश्रम तयार करीन आणि त्या वसिष्ठाप्रमाणे स्वतःचाही शिष्य परिवार तयार करीन. कशासाठी? स्वर्गाचे दार उघडण्यासाठी. शस्त्राविना पृथ्वीवरही स्वर्गाचे दार उघडते, मग त्यासाठी आकाशात का मन फोडते? वेलींपासून पशु पावे तो प्रेम करायला शिका, तेव्हाच स्वर्ग मुळी जन्माला येतो. माणूस म्हणून माणसापासून माणूस जेव्हा दूर जातो तेव्हा माणसापासून पशु जन्माला येतो. असे कधी करू नका, शस्त्र हाती घेऊ नका, आणि घेतलेच जरी तरी विध्वंस मात्र करू नका. तू कोण मला सांगणारी? वसिष्ठाचा आश्रम मी उद्ध्वस्त करणारच. इतकंच नव्हे तर मी विश्वविजेता क्षत्रिय ब्रह्मर्षी पदासाठी शास्त्र बळापेक्षा शस्त्र बळ श्रेष्ठ ठरवणार. व्यर्थ संवार करू नका, पाप माथी घेऊ नका. सशस्त्रांचा खेळ होईल, निशस्त्रांचे प्राण जाईल. मला उपदेश नको. उपदेश करतय कोण कुणाला? तुमच्या पत्नीचा संदेश तुम्हाला. माधवी, संहाराचं पाप जेव्हा दुष्काळाचं रूप घेत, राणीचं राज्ञीपण त्या काळानं पोळून जात, माणुसकीचा भलेपणा जळून कोळ होतो, संहाराच्या पापाचा पृथ्वीवरही भार होतो. मुलं बाळ घेऊन आई वणव्यात सापडते, पतीला मात्र संहाराची नवीन संधी सापडते. माधवी दुष्काळात सापडली. सांगणं माझं काम, मी माझं काम केलं, तुम्ही तुमचं काम करा. तारा किंवा मारा, तुम्ही तुमचा हेतू पूर्ण करा. ब्रह्मर्षीच्या पदासाठी हत्या करून भागत नाही, अमृताच्या फळासाठी विष पेरून चालत नाही. प्रेम करा, लोभ करा, स्नेहाचा हात धरा. ब्रह्मर्षीच्या पदासाठी वसिष्ठांचे पाय स्मरा. काय म्हणालीस? काय म्हणालीस? वसिष्ठांचे पाय स्मरा. अंगी दैवी सामर्थ्य असल्यामुळे उन्मत्त झालेल्या मूड पोरी कान फोडून ऐक. प्रभू शंकराच्या आशीर्वादाने जे सामर्थ्य माझ्या अंगी आलं आहे त्या बळावर मी वसिष्ठासह त्याचा आश्रमच काय, परंतु सर्व देवांसकट त्यांचा स्वर्ग नाहीसा करीन, भस्म करीन. तुम्हाला वसिष्ठाचे पाय स्मरायला सांगतेस, ऐक तर मग. यापुढे ज्या ज्या ठिकाणी राजपुरोहित, राजर्षी, महर्षी म्हणून तो वसिष्ठ उभा असेल त्याच्या विरोधात हा विश्वामित्र उभा असेल. आता इथून नाहीशी हो, नाहीतर माझ्या डोळ्यातला अंगार बाहेर पडून आत्ताच्या आत्ता तुझा इथे जळून कोसा होईल. असे होईल कसे? डोळ्यासमोरून निघून जरी गेले तरी मनातन कशी जाईन? आणि मनात जर जळून गेले तर त्या मनाचं काय? विचार करा, विचार करा, विचार करून प्रहार करा. येत जाईन, जात जाईन, पुन्हा भेट घेत जाईन. जप करा, तप करा, जप करा, तप करा. विचार करा, विचार, विचार. आता एकच पराभवाचा सूड. माझ्या दिग्विजयाच्या सांगतेच्या वेळी या क्षत्रियाचा झालेला अपमान अजून माझ्या मनातून गेलेला नाही.
अग्न्यास्त्र वापरून तुझा आश्रम भस्म करून टाकेन, पर्जन्यास्त्र वापरून चराचर जळात बुडवीन, वायव्यास्त्र वापरून तुझ्या आश्रमातले पशु पक्षी वृक्ष वेली मानव दाही दिशांना अवकाशात भिरकावून देईन। हे ज्ञान बळावर स्वर्ग बनवणाऱ्या वसिष्ठा, विज्ञान बळावर सगळ्या विश्वाला स्वर्ग बनवण्यासाठी सिद्ध झालेला हा विश्वामित्राचं आव्हान स्वीकार। काय रे, काय म्हणतोय तुझ्या गुरुचा आश्रम आहे कोणी जिवंत? आहे आहे, मी जिवंत आहे, कारण मला आत्मने जाण्यास अनुमती नाही ना। अविद्येच्या बळावर मृत्यू पार करण्यापेक्षा विद्येच्या बळावर पृथ्वीवरील अमृत शोधणे अधिक महत्वाचे हे जेव्हा मला समजेल तेव्हाच मला आत्मने जाता येईल असं माझे गुरुजी म्हणतात। कोण तुझा तो क्षुद्र गुरुजी? तू माझ्या बरोबर राहा, मी तुला अस्त्र शस्त्र सर्वाची माहिती देईन। ज्ञानी आहेस, माझ्या बरोबर राहा। तुम्ही मला ज्ञानी म्हणालात? म्हणजे मी ज्ञानी आहे? तुम्हीच गुरुजी, तुम्हीच समजून घेतलं मला। गुरुजी तुमच्या पाया पडतो, आजपासून तुम्हीच माझे ब्रह्मर्षी। उठ उठ, अवकाशात भरारी मारणाऱ्या यानांची माहिती घे। जशी आज्ञा। थांब, त्याआधी तुझ्या गुरुच्या आश्रमात उडालेल्या हाहाकाराची माहिती दे मला। हो सांगतो, पण विज्ञानाला विचारावं लागेल, मला आज जाण्यास अनुमती नाही ना। माझा शरीर रक्षक त्यांचा शिष्य झाला की काय? विचारून सांगतो। काय? त्याला आत्मरे काय घडले ते विचारून सांगतो, आलोच। अरे विज्ञाना, बरा झाला आलास। आत्मरे काय घडलंय? काय घडलंय? कुठं काय घडलंय? काहीच नाही घडलंय। म्हणजे? अरे आत्मरे काही घडलंच नाही? नाही। तुझ्या या स्वामींनी वायव्यास्त्र पर्जन्यास्त्र अग्नेयास्त्र सोडलं तरी सुद्धा आत्मरे काही घडलंच नाही म्हणतोयस? अरे कसं काय घडेल? अरे तो स्वर्ग आहे, हा जे काही निर्जीव होतं तेवढं थोडंफार जळून गेलं, काही थोडंस वाहून गेलं, तर काहीस उखडूनही गेलं, पण जीवन मात्र सगळं जिवंत आहे। म्हणजे कोणी मेलेच नाही? अरे कसे मरतील? अरे स्वर्ग आहे तो स्वर्ग, कळलं का मुढा? मुढा? एवढंच संस्कृत शिकलास? माझी सगळी अस्त्र शस्त्र पराभूत झाली असतील, शिवशंकराने मला वरदानात दिलेल्या ब्रह्मांडाचा विध्वंस करणार ब्रह्मास्त्र अजून माझ्याकडे शिल्लक आहे आणि ते टाकण्यासाठी हा विश्वामित्र सिद्ध झाला आहे। आव्हान देऊन युद्धाला सामोरं जाणं हा क्षत्रिय धर्म म्हणून ही वार्ता तुझ्या कानापर्यंत पोहोचवतो आहे। एरवी यापूर्वीच ही वार्ता तुमच्या नाही ज्ञानी वसिष्ठा, तुझ्या कानी घालायची होती असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला? मला नव्हे तुला। एकेरी उच्चार करणं आणि अवमान करणं हे आमच्या शब्दात बसत नाही, तरी पण म्हणायचं झालं तर असं म्हणू शकतो, हे मुला तू अजून आज्ञ आहेस। विध्वंस करण्यासाठी ज्या क्षणी तू ब्रह्मास्त्राचा वापर करशील त्या क्षणी त्या ब्रह्माला दंड देण्यासाठी या दर्भाचा क्रौच ब्रह्मदंड म्हणून आम्ही जर अभिमंत्रित केला तर होणाऱ्या परिणामाला आम्ही जबाबदार नसू। अशा खोट्या दहशतीनं मी भय घेईन? थांब जरा, खोटा शब्द वापरू नकोस, हा आमच्या धर्मात बसत नाही। ब्रह्माला कळतं ते केवळ सत्य धर्म। तुझं ब्रह्म ठेव बाजूला,
आणि भगवान शंकराकडनं मिळालेल्या या ब्रह्मास्त्राला सामोरा जायला सिद्ध हो. ब्रह्मदंड मागे गे वशिष्ठ मुनी, ब्रह्मदंड मागे गे. संहारापासून विश्व वाचावं याकरता या विश्वामित्राला एकेकाळी तुम्हीच युद्धापासून परावृत्त केलं, आणि आज जर का इथे ब्रह्मदंड आणि ब्रह्मास्त्राचा संघर्ष झाला तर या विश्वापाठोपाठ समस्त स्वर्गलोक जळून खाक होईल. हा विध्वंस म्हणजे आपली इच्छा आहे काय? पण हे ज्ञान आणि विज्ञान शिवाने ह्याला दिलंच ते का? त्याने दिलं ते सदहेतूने दिलं. याला त्याचा हेतू कळला नसावा असं आपण समजूया, आणि याला अभय द्या. माझ्या वतीने याला अभय द्या. ब्रह्मदंड आवरा, अन्यथा या ब्रह्मांडाचा विध्वंस होईल. आम्ही आपली आज्ञा मान्य करतो ब्रह्मदेवा, परंतु या शस्त्रधाऱ्या वेड्या माणसाला कोण आवरणार? याला मी सांगेन. ऐक विश्वामित्रा, ब्रह्मदंडासमोर तुझ्या ब्रह्मास्त्रासहित सर्व अस्त्र विफल आहेत. मी ब्रह्मदेव हे मान्य करतो की तुझ्या सर्व अस्त्रांचा येथे काहीच प्रभाव पडणार नाही. तू पराभूत झालायस. शस्त्र मागे घे, शस्त्र मागे घे. तरी पूर्वी सांगत होते बलतसाहस करू नका, वनराजाच्या आयाईला जावळ समजून धरू नका. पराभवाचा खेद करू नका राजन, क्रोध सोडून द्या. आम्ही आपणास पुन्हा एकदा विनंती करतो, शस्त्र टाकून द्या. आपले दोघांचेही विचार एक झाले तर ही पृथ्वी शांत होईल. अहो शस्त्रच संपलं तर शत्रू उरेल कुठून? सर्व मानवजात एक होईल. ऐका माझं. तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार मिळवीन तेव्हाच परत येईल. तोपर्यंत तुमचा आणि आमचा मार्ग वेगळा. शुभास्ते पंथाना संतु. अंगाला अशी दुर्गंधी येणारा माणूस असून सुद्धा डोक्यावर पशुसारखी शिंग बाळगणारा चोरासारखा रानावनात फिरणारा कोण आहेस कोण तू? आणि आमच्या या विज्ञान शाळेभोवती काय करत होतास? बोल, कोण आहेस तू? माफ करा महाराज, शापित आहे म्हणून हे रूप आहे, दाखवण्यासारखं नाही म्हणून चोरासारखा फिरतोय. आपल्या विज्ञान शाळेभोवती आलो ते आपली भेट घेण्यासाठी, आपली क्षमा मागण्यासाठी. माझी क्षमा? हो. कशासाठी? मागे इथं दुष्काळ पडला होता तेव्हा मातोश्रींना गोमांस खावं लागलं. गोमांस? हो, ती चूक माझी होती म्हणून मी क्षमा मागण्यासाठी आलो. दुष्काळ, गोमांस, तू आहेस तरी कोण? महाराज, मी त्रिशंकू. त्रिशंकू? माझा उपकार करता ये. नाही, नको महाराज, माझ्या अंगाला येणारी दुर्गंधी तुम्हाला सहन होणार नाही. सद्भावाला दुर्गंधी नसते. अरे अरे अरे, काय रे तुझी ही अवस्था? मातोश्रींनी सांगितल्याप्रमाणे कल्याणी भगवती देवींच्या नवाक्षर मंत्राचा जप करून माझं हे पिशाच रूप गेलं होतं. माझा कायाकल्पही झाला होता, पण पुन्हा एकदा आपली चूक समजल्यामुळे म्हणा किंवा देवदयेमुळे म्हणा, माझ्या वडिलांनी मला पुन्हा राज्यकारभार हाती दिला आणि ते वानप्रस्थाला निघून गेले होते.
पण मग पुन्हा तुझी अवस्था कशी झाली? ब्रह्मर्षी वशिष्ठांमुळे पुन्हा ब्रह्मर्षी थांब इथे वशिष्ठाचा काय संबंध? महाराज ते आमचे राजपुरोहित. पुन्हा एकदा राजवैभव प्राप्त झालं, कायाकल्प होऊन पुन्हा एकदा तारुण्य आलं. म्हणूनच की काय माझ्या मनामध्ये सदैव स्वर्गलोकी जाऊन गंधर्वांचं गायन ऐकावं, अप्सरांचं नर्तन पाहावं, नंदनवनातून विहार करावा अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. सदैव स्वर्गलोकी जाऊन? होय महाराज, आणि यज्ञ केले की हे साध्य होतं हे मला ठाऊक आहे. मग त्यासाठी यज्ञ कराल का म्हणून वशिष्ठ शिलेत जाऊन मी राजपुरोहितांना सांगितलं होतं. मग काय झालं? ते अशक्य आहे, या मूढ कल्पना सोडून द्या असं त्यांनी मला सांगितलं. मूढ कल्पना? परंतु यज्ञ केल्याने ते साध्य होतं ना? होय महाराज, हे मी त्यांना विचारलं होतं, आणि आपल्याला शक्य नसेल तर मी पुन्हा दुसरा राजपुरोहित बघतो हेही सांगितलं होतं. मग काय म्हणाले ते? मी हे बोललो मात्र ते आणि त्यांचे 100 पुत्र क्रोधित होऊन माझ्या अंगावर आले. तू चांडाळ होण्याच्या योग्यतेचा आहेस, तू चांडाळ हो, तुला अजिबात स्वर्ग प्राप्त होणार नाही, तुझ्या अंगाला दुर्गंधी येईल, तुझ्या डोक्यावर पुन्हा 3 शिंग उगवतील, आणि तुझं सत्यव्रत हे नाव जाऊन तू पुन्हा त्रिशंकू होशील. आणि महाराज याच शापवाणीमुळे माझी ही अवस्था झाली आहे. अरे अरे, माझ्या बरोबर आश्रमातून आलेले मंत्रीगण सेवक त्यांनी हे माझं विद्रूप अवस्था पाहून माझ्याशी न बोलता न भेटता ते तसेच स्वगृही परत गेले. माझा मुलगा हरिश्चंद्राने मला सन्मानाने परत बोलावलं, पण त्याचा काय उपयोग होता? मी सगळं राज्य त्याच्या स्वाधीन केलं, आणि ही केळसवाडी अवस्था आणि हे केवलवाडी तोंड घेऊन मी आता फिरतोय महाराज. मी आता फिरतो. थांब, तुला सदैव स्वर्ग प्रवेश नाही असं त्यांचं म्हणणं आहे ना? हो. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, नाहीतरी तू आमचा उपकार करता आहेस. शिवाय त्या ब्रह्मर्षी पदाचा टेंभा मलाही कधीतरी विझवायचा आहे. मी तुला सदेह स्वर्ग प्रवेश देईन. भगवान शंकराकडून मिळालेल्या अस्त्रांमध्ये काही विज्ञान अजूनही माझ्याकडे समाविष्ट आहे, अवशिष्ट आहे. या बळावर तुझे इप्सित मी पूर्ण करेन. ज्ञाना, काय आज्ञा स्वामी? स्वर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार कोणतं यान सिद्ध आहे? आता तुम्ही जे नाव द्याल तेच सिद्ध असेल. त्रिशंकू. त्रिशंकू? त्रिशंकू बर, त्रिशंकू तर त्रिशंकू. जा यांच्या बरोबर जा. विश्वामित्र, मी सूर्यलोकीचा राजा इंद्र तुला आज्ञा करीत आहे. एक ब्रह्मर्षी आणि काही अपवाद सोडून कोणत्याही जीवित देहाला स्वर्गात प्रवेश नाही. याला परत पृथ्वीवर घेऊन जा.
हा स्वर्गात येऊ शकत नाही। इकडे नाही तिकडे नाही, त्यानं जावं कुठं गं बाई? हाच प्रश्न त्याला पडला। पराभव का हो झाला? कोणाचा पराभव? चिंता करू नको सन्मित्रा, तुला इंद्राणी प्रवेश नाही दिला म्हणून काय झालं? ब्रह्मर्षींचा पराभव करण्यासाठी मी तुझ्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण करीन। माझ्या तपश्चर्याचं बळ सर्व पणाला लावून मी एक नवीन तारांगण तयार करीन। अमर राहा त्रिशंकू, अमर राहा, स्थिर राहा। मी विश्वामित्र, विश्वाला साक्षी ठेवून तुझ्यासाठी एक नवीन तारांगण, नवीन सूर्य, नवीन चंद्र निर्माण करतो आहे। स्थिर राहा, अमर राहा। त्रिशंकू हा तारा झाला, विश्वाला हा बोध झाला, प्रतिसृष्टीचा नवा विक्रम विश्वामित्रानं केला, चंद्र मिळाला, चंद्र मिळाला, सूर्याची त्या काय कथा? त्या सूर्याला कुठून ऊर्जा मिळणार? सूर्याची त्या काय कथा? तुझ्याच भाषेत तुला सांगतो कामधेनु कन्ये। चंद्राचं मी चक्र केलं सागर लोट रस रसम। म्हणजे? म्हणजे चंद्राचं चक्र करून मी सागराच्या लाटांशी संघर्ष केला आणि त्याच्या ऊर्जेतून माझ्या प्रतिसृष्टीतल्या सूर्याला ऊर्जा दिली। कशावरून? कुठल्याही सागराच्या वाळूत जाऊन पहा, तिथे तुला चंद्र सागराच्या संघर्षाची साक्ष म्हणून चांदीचा किंवा चंद्राचा चुरा पाहायला मिळेल। धन्य धन्य हो विश्वामित्र। का हो ब्रह्मर्षी वसिष्ठ? बोला। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून ते ब्रह्मदेव झाले। मी प्रतिसृष्टी निर्माण केली तरी ब्रह्मर्षी नाही। नाही, ब्रह्मर्षी नाही, त्रिवार नाही, अजून काही उणीव आहे। कोणती? तुमची तुम्हालाच कळेल। ज्या क्षणी तुम्ही या पदाला पोचाल तेव्हा नक्कीच कळेल। या, असे आश्रमात या, आपल्या हाताने लावलेला मित्रवृक्षाला पाणी द्या। जेव्हा तो मित्र वृक्ष वाटेल तेव्हा नक्कीच येईन। बर, मग आता पुन्हा कधी भेटणार? तुमच्या योग्यतेला पोचेन तेव्हाच। हे वाक्य पुन्हा भेटल्यावर उच्चारू नका। ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मूर्षीय मां मृतात्। ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। वा 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 वा, काय शांतता आणि आनंद आहे या कालव्यथात। सुगंधिं पुष्टिवर्धनं, आयुष्याचा काल सुद्धा असाच शांततेत जावा। व्यर्थ त्या अस्त्रांची आणि शस्त्रांच्या खणाखणी, पण आमच्या स्वामींना हे पटेल तेव्हा खरं। हे असंच आहे रे, असंच आहे। तुला सांगतो, दोन मित्र होते, एकाचं नाव होतं ज्ञान, दुसऱ्याचं नाव होतं विज्ञान। दोघेही एकाच वेळी एका रस्त्यानं चालले होते। तेवढ्यात मध्ये एक खारकुंडी आली, ती अतिशय भुकेलेली होती। ज्ञानाच्या हातात चार दाणे होते आणि विज्ञानाच्या हातात चार खडे होते। ज्ञानाने त्याच्या हातातील दाणे त्या खारकुंडीला टाकले, त्या खारकुंडीने ते दाणे लपा लपा खाल्ले आणि विज्ञानानं त्याच्या हातातील चार खडे तिच्यावर फेकून मारले, ज्यामुळे ती खारकुंडी भयभीत होऊन निघून गेली। याला म्हणतात दोघांची वृत्ती, दोन वेगवेगळ्या माणसांची वृत्ती। तर हे असे आहे। वा 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 वा, फार विद्वानासारखं बोललास तू। हे मला आणि तुला कळत आहे, पण हे आपल्या गुरूंना कधी पटणार? म्हणजे? पण तुझ्याबद्दल गुरुजी काय म्हणतात ठाऊक आहे तुला? काय? ते म्हणतात याला गती आहे पण मती नाही। काय माझ्याबद्दल असं म्हणतात? हो।
अरे तुझ्या पूर्वीच्या स्वामींना जाऊन विचार, मी प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये कसा प्रवीण झालोय ते. अरे त्या त्रिशंकूला यानात बसून आकाशात पाठवलं कोणी? वा मी, अरे मी पाठवलं आणि जगाला वाटणार की स्वामी विश्वामित्रांनी पाठवलं म्हणून. अरे रे रे रे, हे असंच असतं रे, म्हणजे नाव त्यांचं होणार, करणार मी. पण असो, आपण ठरवलंय ना, आपण महानांनी त्या लहानांना महानपण देण्यासाठी आपण लहानपणाचा स्वीकार करावा, मग झालं तर. पण तुझ्याबद्दल स्वामी काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात? याला मती आहे पण गती नाही. जाऊ देत रे. अरे असं कसं जाऊ देत? आपल्याला जसं त्यांच्याबद्दल वाटतं तसं त्यांना आपल्याबद्दल वाटतं का? ठीक आहे, जाऊ दे. अरे पण मला सांग, तू वाज इथं कसा? म्हणजे स्वामींना पर्णकुटीमध्ये एकटाच सोडून ते तपश्चर्याला बसले असतील ना? तपश्चर्या? हो. अरे कसली तपश्चर्या, हे घरात असलेल्या बायकांना फसवण्यासाठी हे उपास तपास करतात. आता उपास सोडून बसलेत ते पर्णकुटीमध्ये. म्हणजे ते ब्रह्मर्षी पदासाठी तपश्चर्याला बसलेले नाहीत? अरे अरे कशाला हवं ते ब्रह्मर्षी पद? म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? अरे ब्रह्मर्षी पद हवं ते स्वर्गासाठीच ना. मग स्वर्गच आलाय की खाली? स्वर्गच आलाय खाली म्हणजे तू काय ते मला सरळ सांग बाबा. स्वर्ग आलाय म्हणजे ती आली आहे. ती आली आहे म्हणजे कोण आली आहे? स्वर्गातली ती आली आहे खाली. कोण? स्वर्गातली अप्सरा. अरे बाबा काय ते सरळ सांग. अरे सरळ कसलं सांगतोयस, इथे सगळं वाकडं तिकडं झालंय. बाबा तू मला काय झालंय तिकडं ते नीट सांगशील का? अरे कसलं काय, वेगळंच आहे सगळं. इथे इंद्राची ती अप्सरा स्वर्गातून खाली आली आहे, मेनका. अरे पण कशासाठी? इंद्राचं स्थान स्थिर करण्यासाठी आणि यांचा तपोभंग करण्यासाठी अशा बायका पाठवण्याची पद्धतच आहे. ती आली इकडे छुन्नक छुन्नक पैंजण वाजवत आणि यांनी तिला पाहण्यासाठी डोळे उघडले. आता उघडले ते कायमचेच, त्यानंतर परत कधी मिटलेच नाहीत. आता यांना सांगायचं कुणी? आता मला सांग, तपश्चर्या करायची मग ह्यांनी डोळे उघडायचे कशाला? तपश्चर्या करायची म्हणजे मन कसं असं दृढ असलं पाहिजे. माझ्यासारखं? तुझ्यासारखे? अरे ते ढेपाळले तर तुझं काय? फार पुढे गेलंय हो प्रकरण. एक मुलगी झाली आहे म्हणे. पण तसं काही झालेलं नाही असं दाखवण्यासाठी हे आपले पूजा अर्चा करतात. आणि पूजा अर्चा करताना फुलं वगैरे आणण्यासाठी जर का आम्हाला उशीर झाला तर आमच्यावरती वस्कर अंगावरती खेकसतात ते. बरोबर, या पूजेसाठी वेळ झाला तर त्या पूजेसाठी उशीर होईल नाही का? मला नीट सांगशील का नेमकं कोणत्या पूजेसाठी? अरे मूर्ख आहेस तू. पूजेसाठी म्हणजे मेनकेच्या पूजेसाठी. अरे काय बोलतोयस काय तू? कशी दिसायला कशी आहे ती? का तू लग्न करणार आहेस? शांतम पापम. अरे नाही रे बाबा, सहज कुतूहल म्हणून विचार. कुतूहल म्हणजे तुझं फारच आहे हा. अरे कशी आहे म्हणजे? आहा, अगदी चित्रातल्यासारखी. अरे साक्षात इंद्राच्या दरबारातली ती अप्सरा. आता अप्सरा म्हटलं की काय तिचं ते सौंदर्य असणार. आहा, मला ते तुला शब्दात सांगताच येणार नाही. अरे चित्रासारखी स्वर्गीय आहे. हा चल चल, मग आपण बघूया एकदा तिला. अरे बघतोयस कसली तिला, त्यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत. कशावरून? अरे कशावरून म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ती त्यांची मुलगी नाहीच आहे म्हणून. अरे पण ती त्यांचीच मुलगी आहे ना. अरे तुझ्या कानात सांगतो ये. त्या मोठ्या लोकांचं असंच असतं, आधी सगळं करायचं आणि मग म्हणायचं हो. अरे पण त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हण नाही मेनके, नाही ही कन्या माझी नाही.
नाही 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 मेनके, नाही कन्या माझी नाही. नाही 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 मेनके, नाही कन्या माझी नाही. हा त्या देवेंद्रानं केलेला भ्रष्टाचार आहे आणि म्हणूनच तू मला मोहात पाडू शकलीस, लग्न बंधनात जखडू शकलीस. तेव्हा या मायावी मोहातून जन्माला आलेली कन्या माझी नाही, त्या देवेंद्राची. जा जा स्वर्गात परत जा. अपराधी नाहीस म्हणून सुखरूप जाते आहेस, अन्यथा शाप देऊन भस्म केली असती तुला. या कन्येची चिंता तुला नसेलच. अगं बोलून चालून अप्सरास तू, मी तिचं रक्षण करीन. सूर्यापासून रक्षण करण्यासाठी ज्या शकुन पक्षाने तिने छाया धरली आहे, त्याच्या शकुंतला या नावाने तिला पृथ्वीवर वाढवीन. थांब थांब शकुंतले, तुझं रुदन थांबव. थांब, तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राचं नाव भरत असेल, ज्याच्या नावाने या नवखंड काय पृथ्वीवर एक खंडप्राय देश निर्माण होईल, ज्याचं नाव भारत असेल. जा जा स्वर्गात, निघून जा जा. आणि सांग तुझ्या देवेंद्राला पुन्हा रंभा, मेनका, उर्वशी अशी अस्त्र वापरून तपोभंग करण्याचा प्रयत्न करू नकोस या विश्वामित्राचा. नाही ढळणार. क्षमस्व क्षमस्व परमेश्वर क्षमस्व. पुन्हा तपश्चर्या पुन्हा तपश्चर्या. असे कसे झाले, असे कसे झाले? तप केलं होत, सारं सारं वाया गेलं. स्त्री जातीचा काय भरोसा? आली कोण, गेली कोण? तपस्व्याचं तप नेलं ती होती तरी कोण? मनात एक, जनात मात्र दोन. या नात्याच्या उच्चाराचा उरला एक त्रिकोण. लेक लाडकी एक राहिली पृथ्वीवर खाली, तुझ्या तपाची काय फलश्रुती महामुने झाली? काशी कारण नसताना माझ्या मनाभोवती रेंगळते आहे. मेनकेला स्वर्ग दिला, मी कुठं जाऊ? तुम्हीच सांगा, माझं भलं मी नको पाहू. तुमचं बर, माझं बर, हेच एक बर. घरी जाऊन सांगू का तुमच्या सगळं खरं खरं? काय सांगणार आहेस? हेच, मेनकेचं तुमचं काही नातं गोतं होतं. मेनकेच तुमचं काही नातं गोतं होतं. नातं होतं, गोतं होतं, येत जात होतं, येत
जातो नातं सुद्धा संपून गेलो होतं. खरं आहे आता सर्व नाती संपून गेली. विश्वामित्राच्या आयुष्यातला त्याचा हा शेवटचा पराभव. नंदिनी सखे मोहात पाडू नका. कन्ये भगिनी माते आता थोडे वळणावर आलात. वाममार्गी जाता जाता पुन्हा उभे राहिलात. उभे व्हा सगळं काही छान होईल. तुझ्या तपाला विश्वामित्रा पूर्ण यश येईल. मी नंदिनी आनंदिनी सदैव तुझं यश चिंतत राहील. मित्र व्हा मित्रा. त्रा म्हणजे टाका. मित्रा म्हणजे मी पणा टाका. हा मेळ मोडू नका. भरला खेळ सोडू नका. ब्रह्मर्षीच्या पदासाठी ब्रह्मनिष्ठा सोडू नका. कराल तर घात होईल. निघून जाईल हातून सगळं. टाळीत जर वाजली नाही तर आवाज तरी होईल कसा. आवाज जर झाला नाही तर देव जागा होईल कसा. म्हणून म्हणते आपला हात जगन्नाथ असे समजू नका. तुमचं बरं आमचं बरं हा नियम सोडू नका. ब्रह्मर्षीच्या पदाची आस कधी सोडू नका. येत जाईन जात जाईन येत जाईन जात जाईन. जात कधीच जाणार नाही. येण्याची ही जाण्यासाठी. जाणं म्हणून येत जाईन. येत जाईन जात जाईन. जप करा तप करा. जप करा तप करा. ही आधी माया मला आशीर्वाद देऊन गेली. आई आई मी तुला ओळखला. आई मी धन्य झालो. आज ओंकाराचं दर्शन झालं मला. धन्य झालो. आता पुन्हा तपश्चर्या. काय सांगू माधवी, इतके भयानक आणि सुखाचे प्रसंग अनुभवले या तपश्चर्याच्या काळात की त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. आपल्या तिथल्या सर्व अनुभूती आम्हाला इथंच घर बसल्या कळत होत्या. कोणाकडून? नंदिनी. हां, ती कामधेनूची कन्या जिच्या पालनाच्या अधिकारासाठी आपण ब्रह्मर्षी पदाचा ध्यास घेतला होता तीच ती. थांब 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 माधवी, तुझ्या मनात काही विकल्प असेल तर तो काढून टाक. मेनकेची हकीकत यापूर्वी स्वतः तुला सांगितलेली आहे, त्यामुळे लपवून ठेवण्याचा काही प्रश्नच उरत नाही. नंदिनी एक दैवी अनुभव होता. काही आठवणी मनावर कोरल्यासारख्या चिरंजीव असतात. मला अजून आठवते तिची शेवटची भेट, शकुंतलेचा जन्म माझीच कन्या ती. तपश्चर्याच्या बळावर मला पुढचा काळ देखील दिसू शकतो. ती पहा शकुंतला, सासरी निघालेली. तिला सासरी सोडताना कणव मुनींच्या डोळ्यात अश्रू आलेत. कदाचित हा पुढे जाऊन कवींच्या कौतुकाचा विषय ठरू शकतो.
पण या विश्वामित्राच्या डोळ्यात आज आलेले अश्रू मात्र कोणालाच दिसणार नाही. हा पहा, ती निघाली दुष्यंताकडे. निघाली शकुंतला सासरी, निघाली शकुंतला सासरी, कण्व मुनीचा जमल्या नयनी, दुःखाश्रूंच्या सरी निघाली शकुंतला सासरी. बागडती मृग बालक नाचती, बागडती मृग बालक नाचती, शोकावेगे लता डोलती, मुनिजन गुरुजन जमले सगळे, कालिंदीच्या तिरी निघाली शकुंतला सासरी, निघाली शकुंतला सासरी. हे काय, तिचा चेहरा अगदी ह्याच्याच सारखा दिसतो. कुणाचा चेहरा? अगं तो शकुंतलेचा चेहरा. मुलीचा चेहरा आईसारखाच दिसायचा. नाही नाही, आईसारखा म्हणजे मेनकेसारखा नव्हे, नंदिनी सारखा. जे मनी असतं ते स्वप्नी दिसतं असं तर नाही ना? काय म्हणालीस? तुम्हाला खरं सांगू, तुम्ही तपश्चर्येच्या बळावर जे काही भविष्यातील दृश्य पाहिलं ना ते मला काही दिसलंच नाही. आपण थांबा स्वामी, मी आपल्या आहारासाठी काही फळं घेऊन येते. पण खरं सांगू, तुम्ही हा जो प्रतिचंद्र निर्माण केला आहे ना, त्यामुळे फळांना आणि फुलांना एक वेगळाच गौरव प्राप्त झाला आहे. प्रतिचंद्र म्हणूनच प्रतिपदेचा चंद्र तर नसेल ना? प्रतिचंद्र म्हणून प्रतिपदेचा चंद्र. तरीही मी ब्रह्मर्षी नाही, दुष्ट वसिष्ठ ब्रह्मर्षी होऊच देणार नाही. प्रभू 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 प्रभू, मला वाचवा प्रभू, मला वाचवा. शांत हो, शांत हो, थरकाप थांबव तुझा. कोण आहेस तू, काय नाव तुझं? मी शून्यशेष नरबळी, आज राज्यसभेत माझा बळी देणार आहे. नरबळी तुझा राज्यसभेत? कोण आहे राजा? राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र म्हणजे त्रिशंकूचा पुत्र. त्रिशंकू म्हणजे ज्याच्यासाठी मी प्रतिसृष्टी निर्माण करून त्याला आकाशात स्थान मिळवून दिलं, तो त्याचा पुत्र हरिश्चंद्र. चिंता करू नकोस, शांत हो, तुझ्या सर्व चिंता मी दूर करतो. आता मला सांग, तुझा बळी कशासाठी? राजर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावर पुत्रप्राप्तीसाठी
वरुणाचा यज्ञ केला राजाने. वरुण प्रसन्न झाले, मुलगा होईल, नरकात जाता येणार नाही. मुलगा झाला तर यज्ञेन म्हणून त्याचा यज्ञात बळी द्यावा लागेल. तर मग पुत्राच्या मोहपायी राजा वरुणाला टाळू लागला. वचनभंगाचं पातक नको म्हणून वशिष्ठांनी ही युक्ती केली. कोणती? त्यांनी सांगितलं स्वतःच्याच मुलाचा बळी देण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्याने जर कोणी स्वइच्छेने स्वतःचा मुलगा दान केला तर तो वरुणाला स्वीकारावा लागेल असा शास्त्रार्थ आहे. वशिष्ठ, पुढे? माझे वडील. वडील कसले? वडील नाहीच ते माझ्यासाठी. मोठा करता मुलगा म्हणून तो वडिलांना प्रिय, लहान आईला प्रिय. मी मधला मुलगा, कोणालाच नकोय. खरी 18 पदर दारिद्र्य हे दूर करण्याच्या भावनेने आणि राजनिष्ठेचं खोटं सोंग आणून 100 गायींच्या मोहापोटी मला राजाला दान दिलं. माझं आता कोणीच नाही आहे स्वामी. स्वामी तुम्हीच मला वाचवा. स्वामी तुम्हीच वाचवा प्रभू. आई आई मला आई माझ्या जीवाची भीक मागतो, मला वाचव. शांत हो, शांत हो मुला, शांत हो. माधवी, त्यातली 2 फळं दे, आला भुकेला दिसतोय. काय रे, काय झालं? भूक नाहीये स्वामी, काकडी कडू आहे. कधी आहे हा विधी? 9 दिवसांनी. वरुणासाठीच आहे ना हा यज्ञ? होय. माधवी, तो वरुण माझ्यासमोर उभा तरी राहू शकेल का? ऐक, मी सांगतो तो मंत्र पाठ कर. तुला वधस्तंभाकडे नेतील त्यावेळेला तो म्हण. आणि त्याहूनही काही अघटित घडत असेल तर मला हाक मार. बाबा, माझे वडील असे का नाही? माधवी, ये बा. वसिष्ठासारखा वसिष्ठ एका अज्ञान बालकाचा जीव घेण्यासाठी आज्ञा देतो. संहाराच्या डोळ्यांना आज अश्रू कसे आले? अनाथाच्या हत्येच आज दुःख कस झालं? हळूहळू जवळ जातो, ब्रह्मर्षी पद घेतो, हिंसेच्या निर्मात्याला आज माणुसकीचा डंख झाला. जिथं माणूस माणूस होतो तिथं रक्ताचाही थेंब होतो, रक्ताचं पाणी होतं तिथं नातं जुळून जातं. मानवाला मानवाशी एक असं गोत्र घडून जातं. ब्रह्मर्षीच्या पदासाठी क्षत्रियानं तप केला, हळूहळू भाग्य त्याचं ज्याचं त्याच्यासाठी घडलं. आज कसं काय दर्शन दिलंस? भल्यासाठी. भल्यासाठी मी तुझ्या भल्यासाठी, तू त्यांच्या भल्यासाठी सारे सारे जन्म घेतोस. भले करा भले करा, बुरे करा बुरे करता, करणारा मी कोणी नाही असे जेव्हा मनी धरतोस, ब्रह्मर्षी पदासाठी कोणाचेही पाय धरतो. कोण कोणाचे पाय धरणार? धरू नका, धरू नका, सांगितलेले भूलू नका. येत जाईन, जात जाईन पाया पडून घेण्यासाठी, पुन्हा एकदा इथे येऊन जाईन. कंबा सर्जामि स्व वरुणस्य रुता साधन्यसि
वारुणश्चारुता सदा नामासि वारुणश्चारुता सदा नामासि ॐ विग्राग्रहात्मीवातु सौम्यं मध्वायुर्दाद्यज्ञपाता वविरुतम् वातजूतो जो अभिरक्षति द्वारा प्रजाः पुपोकपुरुधा विराजति उदुद्यं जातवेदसन्देवं वहन्ति केतवः दृशे विश्वाय सूर्यं जेना पावकचक्षसा भुरण्यन्तञ्जना अनु त्वं वारुण पश्यसि देव्या वद्वरजो आगतगं रथेन सूर्यत्वचा मध्वा चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं याचा वध माझ्या हातून होणार नाही। अरे हा तर गेला, मग आता याचा बळी घेणार कोण? वरुण राजाला बळी मिळणार तरी कसा? मला वचनभंग करावा लागणार का ब्रह्मर्षी? आता ह्याचे काय ते काळच ठरवेल। महाराज, मला आपण 1,000 गायी अधिक देता, मी याचा वध करीन। 1,000 गायीसाठी स्वतःच्या मुलाचा वध? दारिद्र्य कठीण आहे हे श्रीमंत राजा। लोभ कठीण आहे दरिद्री ब्राह्मणा। खरंय, कुणाला 1,000 गायींचा तर कुणाला स्वतःच्या मुलाचा। काय म्हणालास? महाराज, आपण स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ज्याची नियुक्ती केली आहे त्याचा मी एक जन्मदाता केवळ बाप आहे। हे वधकरी त्याचा वध करण्यासाठी असमर्थ ठरले। आपण जर मला 1,000 गायी अधिक देत असाल तर मी त्याचा वध करीन। या मांगांचं काम करायला हा ब्राह्मण तयार आहे। तू ब्राह्मण ते मांग। इथे वर्ण चातुर्वर्ण हा भेदच उरत नाही महाराज। इथे उरते ती केवळ फक्त भूक। सांगा मी काय करू? दिला तुला 1,000 गायी। बाबा थांबा, लहान असताना तुम्ही मला कळवळून प्रेम केलं आणि आता दैत्याचे चटके बसलेत म्हणून मला विजवू पाहतात। थांबा, अजिबात काही बोलू नकोस, माझी एकांतता भंग पावते। नाही, भुकेसाठी माणूस आता फक्त पशु झालाय। थांबा महर्षी। म्हणजे ब्रह्मर्षी नाही तो ब्रह्मर्षी जागचा हल्ला देखील नाही। आज आपण इथे अचानक कसे? या मुलांना बोलवलं म्हणून आलो मी। राजा, मी विश्वामित्र। तुझ्या वडिलांचा आणि माझे संबंध मला ज्ञात आहे। आपण वंदनीय आहात। तू एकवचनी आहेस। मागे मला स्वप्नात संपूर्ण राज्याचं दान दिलं होतं, आठवत? हो, ते या क्षणी मी आपणास। थांब, त्या दान दिलेल्या राज्यासाठी वारस हवा म्हणून तू यज्ञ करतो आहेस। वरुण राजाला प्रसन्न करावं याकरता या आश्राप मुलाचा बळी देतो आहेस का? याचं उत्तर दे, नाहीतर। थांबा महर्षी, वारस हवा म्हणून नव्हे तर निपुत्रिकाला स्वर्ग मिळावा
म्हणून त्यांनी यज्ञ केला होता हे आपल्याला विचारलं नाही. राजपुरोहित म्हणून राजाच्या हितासाठी फिरणारा म्हणून मलाच उत्तर द्यावं लागणार. मग या मुलाचा बळी का? तो शास्त्रार्थ राजाच्या हितासाठी आम्हीच काढला होता तो. म्हणून तुम्ही या मुलाचा बळी देणार? आम्ही नव्हे, वरुण. बळी क्षत्रिय घेतात, ब्राह्मण नव्हे. पण देता तुम्हीच. घेतो तोच. आज घेऊ शकणार नाही. तो दिवस उजाडला तो ब्रह्मदिन ठरेल. ठीक आहे, मग द्या आज्ञा पित्याला आपल्या पुत्रवधाची. हत्या वरुणासाठीच होत आहे ना या. ठीक आहे, शेषा उठ उठ, आव्हान कर त्या वरुणाचं. इथे प्रकट होईल तो. माझ्या आशीर्वादाने तुझ्या या मनात एक मंत्र निर्माण होईल. आज मी देखील पाहतो तो वरुण तुला कसा घेऊन जातो ते. अरे, प्रत्यक्ष महर्षी विश्वामित्र इथे. हरिश्चंद्र, मी तुझ्या मुलाला वचनमुक्त केलेलं आहे. राज्यातून पळून वनात गेलेल्या तुझ्या मुलाला परत बोलावून घे आणि त्याचा वध करू नकोस. महर्षींच्या पुढे कोण बोलणार? अहो, पण ते मला विचारू नकोस. अरे, याने माझ्याकडे लक्षही दिलं नाही. आयुष्यात प्रत्येकाचे आपले क्षण असतात ब्रह्मर्षी. तो दिवस तुमच्या आयुष्यात येवो याचीच वाट बघत आहोत आम्ही. माझं काय, आता मी कोणाकडे जाऊ? तू आपल्या वडिलांसोबत आपल्या घरी जा. वडिलांकडे? जो मारे करू म्हणून माझाच प्राण घेतोय ते माझे वडील, की ज्याच्या मुलाचा प्राण वाचावा म्हणून माझा बळी दिला जातोय ते माझे वडील? तुम्हीच सांगा, मी कुठे जाऊ? जा, जा विचार त्याला. हे महाज्ञानी ब्रह्मर्षी राजर्षी राजपुरोहित आहे, त्यांना विचार. जा, माझा पिता कोण विचार. अहो, आपणच महर्षी विश्वामित्र. मी? आपणच ह्याचं पितृत्व स्वीकारलं. मी कधी? ह्यानं जेव्हा बाबा म्हणून हाक दिली तेव्हा तुम्ही प्रगट झालात, तेव्हाच. त्याचं संरक्षण करून आणि आता स्वीकार करून अनाथाचे नाथ व्हा. चल शुनशेषा. विज्ञाना विज्ञाना, अरे माझी चूक मला आज कळली. माझ्या गुरूंचं श्रेष्ठत्व आणि त्यांचं ज्ञान आज माझ्या ध्यानात आलं. माझे गुरुजी म्हणजे थोर पुरुष रे, थोर पुरुष. अख्ख्या जगाचं सामर्थ्य असलेला ब्रह्मदंड ज्यांच्या हाती आहे, स्वर्ग वाचवण्यासाठी विनंती करण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव पृथ्वीवरती त्यांची भेट घेण्यासाठी येतात, संहाराचा विचारही ज्यांच्या मनात येत नाही, असे माझे गुरुजी म्हणजे सौजन्यमूर्ती. माझी चूक मला कळली विज्ञाना. माझे गुरुजींचं सामर्थ्य मला आज कळलं, आज उमगलं. गुरुजींना माऊली का म्हणतात हे आज माझ्या ध्यानात आलं विज्ञाना. वा वा वा, मग येतोस आश्रमात तुझ्या गुरुजींकडे? चल चल. अरे विज्ञाना, अरे ते पहा, तुझे स्वामी डोक्यावरती मोठा पाषाण घेऊन आणि रौद्र रूप धारण करून इथेच येत आहेत, आपल्याच मार्गाने येत आहेत. अरे बापरे, चल चल, फळ फळ. स्वामी, स्वामी, कसला विचार मनात घेऊन तुम्ही रात्रीतून घराबाहेर पडलात? मला काही एक विचारू नकोस. शून्यशेषाला वाचवून आपण आपली योग्यता सिद्ध केली, तरी पण आपल्याला समाधान का नाही? समाधान?
महर्षीपद मिळाल्याशिवाय तो शब्द देखील माझ्या आजूबाजूस फिरकू शकत नाही. पण एवढा अट्टहास कशासाठी स्वामी? पुरुषांचे मानापान तुम्हा स्त्रियांना नाही करणार माधवी. प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ असून देखील मला योग्य जागा न मिळता जर पावलो पावली अपमानच सहन करावे लागणार असतील तर सन्मार्गानं मिळणारं ते ब्रह्मर्षीपद मी घातकी मार्गानेच मिळवेन. वसिष्ठा इतका श्रेष्ठ तोडीस तोड माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणीच नाही. आमच्या दोघांपैकी एक जण या जगातून गेल्याशिवाय दुसरा ब्रह्मर्षी होणार येणार नाही. कसलाही आताही विचार मनात आणू नका स्वामी. स्वामी जरा आठवण करा. कसली? शूलशेषाला आपण प्रेमाने खाऊ घातलेली काकडी कडू होती. मग असूयेतून जन्माला आलेली प्रतिसृष्टीतील फळे सुद्धा कडू निघाली. ब्रह्मर्षीपद मिळाल्याशिवाय ती गोड होणार नाहीत. स्वामी मला आता कोणाचा उपदेश ऐकायचा नाहीये. जा इथून. पण स्वामी तुझा स्वामी मेला संपला या जगातून नाहीसा झाला. जा जा माझ्या प्रतिसृष्टीतून येणारी फळ गोड होण्याची वाट पहा. जा जा तुझ्या मार्गाने जा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे. जा जा निघून जा इथून. स्वामी वसिष्ठाला या जगातून नाहीसा करण्याखेरीज गत्यंतर नाही. मी माझं ज्ञान सिद्ध केलं आहे. क्षत्रिय म्हणून या जगात माझ्यापेक्षा पराक्रमी कोणीच नाही आणि तरीही मी ब्रह्मर्षी नाही. रोज याच ठिकाणी मीच निर्माण केलेल्या चांदण्यात बसण्यासाठी तो येतो. हा पाषाण त्याच्या मस्तकात घालून आज त्याला या जगातून नाहीसा करतो. मग माझ्याशिवाय दुसरा या जगात कोण आहे ब्रह्मर्षी? चुकीची उपमा दिली अरुंधतीनं. पिठासारखं चांदणं पडलंय असं म्हणायला नको होतं तिनं. विश्वामित्रांच्या तपश्चर्येसारखं नाही तर विश्वामित्रांच्या तपश्चर्येमुळे हे चांदणं पृथ्वीवर पडलंय असं म्हणायला हवं होतं तिने. धन्य ती तपस्या. बुद्धिमत्तेच्या आणि सामर्थ्याच्या बळावर देवानाही आव्हान देऊन त्रिशंकूसाठी विज्ञानाच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण केली. धन्य ते विश्वामित्र. उद्याच्या भविष्यात अनेक विद्वान माणसं जन्माला येतील. त्या विज्ञानाच्या सहाय्याने ग्रह उपग्रह आकाशात बसवतील. तेव्हा त्यांच्या मस्तकावर पडणारं चांदणं या पृथ्वीवर जन्माला आलेल्या विश्वामित्राचीच कृपा आहे हे त्यांना विसरून चालणार नाही. विध्वंसापेक्षा विज्ञानाचा उपयोग अशा विधायक कार्यासाठी केला. क्षमा करा ब्रह्मर्षी वसिष्ठ, क्षमा करा. माझ्याबद्दल आपल्या मनात असलेल्या प्रेमादराची मला कल्पना नव्हती. क्षमा करा. उठा ब्रह्मर्षी विश्वामित्र. आज मी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणतो. केवळ ही एकच गोष्ट आपल्याजवळ नव्हती. कोणती? नम्रता. आज एक क्षत्रिय भूमीवर प्रेम करू लागला. पृथ्वी पायाखाली तुडवणाऱ्या क्षत्रियाचं मस्तक आज पृथ्वीला लागलं. आज एक क्षत्रिय नम्र झाला, ब्रह्मर्षी झाला. नुसती आक्रमण करून ब्रह्मर्षी पद मिळत नसतं राजन. कठोर तपश्चर्येसाठी इंद्रिय जिंकून तुम्ही जितेंद्रिय झालात, पण स्वतःचं मन जिंकणं अधिक कठीण असतं. अहंकार घालवणं अधिक कठीण असतं. आज तुमचा अहंकार गेला,
आज हा विश्वामित्र विश्वमित्र झाला. माझा तुमच्यावर कधीच राग नव्हता महात्मन. क्रोधाच्या अतिशयानं माझा वध करण्याचा विचार करून आपण ह्या वृक्षाच्या मागे बसलात. तेव्हाच माझ्या मनात मात्र आपल्याविषयी एक कौतुक निर्माण झालं होतं. हा तन आणि मन जिंकण्यातला एक फरक. कष्ट करून धर्म बदलून आज एक माणूस याच जन्मी ब्रह्मर्षी धर्म मिळवू शकतो. शेवटी धर्म हा जन्मावर नसतो, कर्मावर असतो. हे सिद्ध केलं तुम्ही ब्रह्मर्षी विश्वामित्र. खरंच माझं खरंच चुकलं, क्षमा करा.